आता आम्ही निघालेलो आमच्या बाळाच्या बारशाला. कुठे चाललोय फ्रेंड्सला सांग. आम्ही बारशाला चाललोय. कोणाच्या बारशाला? कोणाच्या बारशाला? बेबीच्या बारशाला चाललोय. हो, तिकडे हॉल आहे तर हॉल मध्ये बारशाचा प्रोग्राम चालू. पुरडतय का रे? गण गण गणात बोते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे एका गंडस बाळाच्या नामकरण सोहळ्याचा, म्हणजेच बारशाचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी बारशाची तयारी करतोय. कुठे चाललोय फ्रेंड्सला सांग. आम्ही बारशाला चाललोय. कोणाच्या बारशाला? कोणाच्या बारशाला? बेबीच्या बारशाला चाललोय. कुठे आहे बारस सांग बरं. इथे कुठे? इथे. असं कसं त्यांना कसं समजणार फ्रेंड्सला आपल्या? सांग ना कुठे आहे बारस. बाजूरी या लॉन मध्ये. कुठे आहे? बाजूरी या लॉन मध्ये. हाय एव्हरीवन, आज आम्ही आलेलो आहोत बारशाला आणि आता बारशाचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा हे म्हटलं खूप मोठं लॉन आहे आणि याच्या बाजूला जेवणाची अरेंजमेंट आहे आणि तिकडे तो तिकडे हॉल. तर इथे होते आहे बाळाची ग्रँड एंट्री त्याच्या आई आणि बाबासोबत. तर आता बाळ येतंय हॉलच्या आतमध्ये एंट्री करतंय आणि तो देखील रेडी झालेला आहे त्याचं नाव ठेवून घेण्यासाठी आणि आम्ही सगळे रेडी आहोत त्याचं नाव ठेवण्यासाठी. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण बारशाचा प्रोग्राम एन्जॉय करूया. याच्या अगोदर आपण हॉलचं डेकोरेशन सजावट सगळं बघितलेलं आहे. तर आता आपण बारशाचा प्रोग्राम एन्जॉय करूया. व्हिडिओला पूर्ण बघा. तर आता लगेचच बारशाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि बारसे म्हटलं की गाणी आलीच. तर आता सर्वात प्रथम गाणं पिहू म्हणणार आहे. तिच्याच गाण्याने आता बारशाच्या गाण्याची सुरुवात होणार आहे. घरा पुढे थांबला टांगा पाहुणे कोण आले सांगा. मावशी आत्या मामान काका सगळेच आले साधून मौका. एवढे पाहुणे कशासाठी अहो बाळाच्या बारशासाठी. एवढे पाहुणे कशासाठी अहो बाळाच्या बारशासाठी.
घरा पुढे थांबला टांगा पाहुणे कोण आले सांगा मावशी आत्या मामा न काका सगळेच आले साधून मौका एवढे पाहुणे कशासाठी अहो बाळाच्या बारशासाठी एवढे पाहुणे कशासाठी अहो ताईला बघण्यासाठी घरा पुढे थांबला टांगा। तर हे सुंदरस आणि वेलकम सॉन्ग आपण म्हणू शकतो याला। हे पिहुनी म्हणजे माझ्या मुलीने गायलं। सर्वात पहिलं गाण्याची सुरुवातच तिच्या गाण्याने झाली आणि त्यानंतर मग बऱ्याच बायकांनी गाणे म्हटले। बारसं म्हटलं की आधी गाणे म्हणावे लागतात। हा बघा इथे आरंभ बाळाला झोका देतोय आणि तिकडे बायका काही गाणे म्हणत आहे आणि तो त्याला झोका देत आहे। तर गाणी म्हणून झाल्याच्या नंतर मग बाळाचे नामकरण करण्यात येते म्हणजे बाळाला नाव देण्यात येते आणि त्याच्या कानामध्ये नाव सांगितलं जाते। त्याच्या कानामध्ये नाव सांगत असते जे या काकूंनी पण खूप छान गाणं गायलं। तर अशाच प्रकारे बऱ्याच जणींनी इथे गाणी म्हटलेली आहे बाळाच्या बारशासाठी। आणि बारशा म्हटलं की जास्त करून बायकांचाच प्रोग्राम असतो, बायकांचीच गर्दी जास्त असते। तिकडे गाणे चालू आहे आणि इकडे आम्ही इतर बायकांना म्हणजे ज्या पाहुणे मंडळी आलेली आहे त्यांना आम्ही हळद कुंकू वगैरे लावून घेतोय। हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर मग नामकरण वगैरे झालं की मग जेवणाचा कार्यक्रम असतो। तर अशी आमच्याकडे बारसं करण्याची अशी पद्धत आहे। गाणी म्हणायची, बाळाला झोके द्यायचे, पाळण्यात घालायचं आणि मग त्याला त्याचं नाव द्यायचं। तर खूप छान झाला आमच्या घरचा हा कार्यक्रम। तर बारशामध्ये आणखी एक सरप्राईज होतं, ते म्हणजे बाळाच्या बाबांचा बर्थडे। तर इथे त्यांना देखील सर्वांनी औक्षवंत करून घेतलं आणि त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन त्यांच्या बाळाच्या सोबतच झालेलं। बाळाचं नामकरण आणि त्याच्या बाबांचं बर्थडे, दोन्ही गोष्टी एकाच दिवशी एकाच वेळेस एकाच हॉलमध्ये छान सेलिब्रेट केल्या आणि केक कटिंग वगैरे झालं आणि त्यानंतर मग बाळाला नाव दिलं। त्यांच्या देखील आठवणीत राहणार की माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी माझ्या बाळाचं बारसं झालं। त्यानंतर सगळ्यांनी मग बाळाला जे गिफ्ट्स आणले होते ते सर्वांनी गिफ्ट्स वगैरे दिले बाळाला, शुभेच्छा दिल्या त्याच्या नामकरणाबद्दल। तर अशा प्रकारे छानसं त्याचं बारशाचा कार्यक्रम सुंदरपणे पार पडला। आणि एक गोष्ट, बाळाचं नाव काय ठेवलं ते मी सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू करा। Thank you.
तर बाळाला जेवढे पण गिफ्ट्स आलेत ते ओवी आणि ही पिहू या दोघींकडे हे काम सोपवलं होतं. या व्यवस्थित त्या गिफ्ट्सला ठेवतायत. तर बाळाचं नाव त्याच्या आई आणि बाबांनी ठेवलेलं आहे छान असं. सर्वांना आवडलं त्याचं नाव. आणि ही पिहू आरंभ ओवी आता नामकरण झाल्यानंतर इकडे लॉनमध्ये खेळायला आलेले आहेत. आणि या हॉलमध्ये आता जेवणं होतील. काही पाहुण्यांची जेवणं झाली आहेत आणि आता काही घरचे लोक बाकी आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला बारशाचा कार्यक्रम कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेजारच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळेल. आणि आता जेवणं वगैरे झालेली आहेत इथे बघू शकता तुम्ही. आता ही घरची मंडळी आहे लास्टमध्ये जेवण करतायत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.